महाराष्ट्राच्या राजकारणातील या सुसंस्कृत चेहऱ्याकडे पहा. हे यशवंतराव चव्हाण आहेत, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. आजच्या पिढीला कदाचित माहिती नसतील. राजकारणामध्ये सुसंस्कृतपणा कसा जपायचा याचं एक आदर्श मूर्तिमंत उदाहरण म्हणून यशवंतराव चव्हाणांकडे पाहिलं जातं. आजच्या राजकारणांकडे पाहिल्यानंतर राजकारणाचा जो स्तर खाली घसरलेला आहे तो बघून दुःख होतं. आणि सगळ्यात जास्त दुःख एका गोष्टीचं होतं, ते म्हणजे तुम्ही आम्ही जे मतदार आहोत हे 500,000 रुपयाला विकले जात आहोत. आज आपण आपली मतं विकतोत आणि त्यानंतर आपल्याला नालायक राजकारणी मिळाले म्हणून टाहो फोडत बसतो. माझी तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही काही करा, आयुष्यात काही करा, पण या राजकारणाला, या महाराष्ट्राच्या सगळ्या सांस्कृतिक आणि आपण ज्याला म्हणतो साहित्यिक, आर्थिक, औद्योगिक घडामोडींना खीळ बसू देऊ नका. आज तुम्ही जे काय कराल त्याचा फटका तुम्ही नालायक राजकारणी निवडून देण्यामध्ये बसणार आहे. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राला नालायक राजकारणी जर मिळाले तर हे राष्ट्र मरेल, हे राष्ट्र मेलं तर हे राष्ट्र संपेल. त्यामुळे तुमची आमची जबाबदारी वाढलेली आहे. पैसे घेऊन मतदान करू नका. आणि एक मतदान केल्यानंतर एक व्हिडिओ जरूर बनवा, एक सोशल मीडियावर पोस्ट जरूर टाका की मी पैसे घेतले नाहीत, मी माझं मत विकलं नाही, मी माझा देश विकला नाही. आज तुमच्या सगळ्यांना मला एवढंच आवाहन करायचं आहे.